मंदिरांच्या सजावटी देखील आता अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत. आपण आता आहोत बाबू गेनू या मित्रमंडळामध्ये. यंदा या मित्रमंडळाने नितीन चंद्रकांत देसाई यांनी तयार केलेला हा चारधामचा देखावा आता या वर्षी सादर केला जाणार आहे. मात्र नितीन चंद्रकांत देसाई यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे आता हा देखावा कसा तयार होणार किंवा त्यांच्या अखत्यारीतीखाली जे काही त्यांनी ठरवलं होतं तो कसा सादर केला जाणार ह्या सगळ्यांचे लोकांना प्रश्न होते. मात्र आज त्यांच्याच हाताखाली तयार झालेले हे आपल्यासोबत त्यांचे सहकारी आहेत हेमंत सर, जे संपूर्ण आता हे देखाव्याचं काम पाहत आहेत. आपण त्यांना विचारू की सर तुम्ही आता हा देखावा केला आहे याच्या आधी नितीन चंद्रकांत यांचं बोलणं झालं असेल कसं करायचं, मात्र नाही तुमची आठवण आणि कसा होता देखावा? ॲक्च्युली सगळ्यात शेवटचं जे स्केच होतं दादांच्या लाईफमधलं शेवटचं स्केच लाल बाबू गेनूचं सगळं शेवटचं स्केच होतं आणि त्यांची संकल्पना अशी होती की सगळे जे चार धाम आहेत ते चार धाम आणि अमरनाथ त्याची पिंडी आपण साकार करायची. त्याचं त्यांनी स्केच करून ठेवलं होतं. ते कसं करायचं आहे तेही आम्हाला सांगून ठेवलं होतं. लोकं कसे आतमध्ये येतील, त्याची एंट्री कसं असेल, एक्झिट कसं असेल, हे सगळं त्यांचं आमचं त्यांच्यावर बोलणं झालं होतं. तर त्याच्याप्रमाणे आम्ही हे सगळं मग त्यांच्याच डिरेक्शन जसं त्यांनी स्केच केलं होतं सांगितलं होतं तसंच आम्ही ते बनवतो. आज काम करताना त्यांची तुम्हाला काही आठवण येते किंवा काही गोष्टींमध्ये एक मदत लागते, हेल्प लागते, ही गोष्ट नाही अशी कर, ही तशी कर, त्याबद्दल काय सांगाल? अनुभव कसा असतो? दरवर्षी कसं असायचं तर आम्ही किती काय म्हटलं तरी या ना दादांचं जे विजन आहे ना ते दादांचं विजन असायचं. कारण त्यांचं एक बघण्याची दृष्टिकोन सगळं वेगळा असायचं. त्यामुळे आम्हाला त्यांची क्षणाक्षणाला आठवण येते की नाही दादा पाहिजे होते की अजून आपण काहीतरी, कारण आम्ही एका लिमिटपर्यंत विचार करू शकतो पण दादांचा जो विचार होता तो आता आमच्याबरोबर नाही आहे. तर त्यांची खूप आठवण येते की हे अजून कसं करायला पाहिजे. कधी कधी आम्ही स्टक होऊन जातो की आता हे असं कसं करायचं आहे, कारण त्यावेळेला ते त्यांचा गायडन्स असायचा. आता तो गायडन्स नाही आहे आमच्याबरोबर. निश्चितच बाबू गेनू एक मित्रमंडळ सामाजिक उपक्रम म्हणा, दहीहंडी म्हणा, गणपती उत्सवामध्ये फेमस होतंच. मात्र मात्र काही वर्षांपासून नितीन चंद्रकांत देसाई ह्या मंडळाचा देखावा सादर करत होते त्यामुळे मंदिराला एक वेगळीच ओळख प्राप्त झाली होती. आत्ता आपल्यासमवेत आहेत नितीन चंद्रकांत देसाई यांचे काका, जे स्वतः या संपूर्ण मंडळाची आत्ता जे काही डेकोरेशन चाललेले हे स्वतः हा संपूर्ण पाहत आहेत, करून घेत आहेत. नितीनजींची काय आठवण येत आहेत? नितीनच्या आठवणी सांगायचं म्हणजे काय वेळ पुरणार नाही, पण थोडक्यात म्हटल्यावरती नितीन या ज्या बाबू गेणू मित्रमंडळाचं काम जवळजवळ 15 ते 18 वर्षापासून ते करत आहेत. तर ते दरवर्षी तिथे या मंडळाची सगळी आरस जे डेकोरेशन सगळं स्वतःहून जातीने येऊन वगैरे त्यांच्या असिस्टंट टीमकडनं करून घ्यायचं. आता त्यांनी हे जे त्यांचं जे आत्ता हे निधन झालं त्याच्या आधी त्यांनी बाबू गेणू मित्रमंडळाचे डिझाईन आणि हे ते सगळं कल्पना वगैरे संकल्पना सगळी तयार केली होती आणि ती त्यांची टीम आता हे एक म्हणजे हे करते म्हणजे तयार करते वगैरे सगळं आणि आता हे लवकरात लवकर तयार होईल 2-3 दिवसात. त्याच वेळी त्यांनी ते गेल्या आता लालबागच्या गणपतीची पण त्यांनी तयार करून दिलेलं आहे त्यांच्या जे त्यांची एक आठवण म्हणून राहील या दृष्टीने आम्ही हे सगळं करतो आहोत. त्यांनी ते लोक म्हणजे मित्र बाबू गेणू मित्रमंडळाला तसेच लालबागच्या राजाच्या गणपतीला जसे जे काही शब्द दिले होते की मी हे माझं जे डिझाईन आहे याच्याप्रमाणे मी तुम्हाला करून देईन, तर ते आत्ता जरी नसले तरी आमच्यात निघून नाही गेलेले, ते आमच्यातच आहे आणि ते सगळं आम्ही करून घेतो आहे त्यांच्या असिस्टंट लोकांकडून आणि ते सगळे त्यांचे जे असिस्टंट आर्ट डायरेक्टर्स वगैरे आहेत ते सगळे आणि त्यांची टीम ते तयार करतो. यंदाच्या वर्षी आपलं उत्तराखंडमधले चार धाम आपण इथं करत आहोत, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री. मला ह्या ठिकाणी मुख्यतः सांगायचं आहे की दादा जे आहेत नितीन स्वर्गीय नितीन दादा यांनी गेले 20 वर्ष ह्या ठिकाणी देखावा सादर केला. साधारण 2003 पासून जवळ 16-17 वर्षं त्याच्या अगोदर 2-3 वर्ष विसर्जन मिरवणूक असे 20 वर्ष ह्या ठिकाणी अनेक देखावे म्हणजे बालगंधर्व असेल, पेशवे असतील, देवदास असतील, अक्षय कुमारचा बारूद पिक्चर असेल, असे अनेक सेट या ठिकाणी उभे केले आणि त्यामुळं मंडळाला एक नाव रूपाला आलं आणि दादा आमच्यात आज नाही याचं एक दुःख आहे. परंतु दादांनी जाताना म्हणजे मंगळवारी ही घटना घडली आणि शुक्रवारी त्यांनी मला हे स्केच पाठवलं, त्यांनी स्वतः केलेलं. म्हणजे आपण जर म्हटला तर हे त्यांच्या हातून झालेलं हे शेवटचं स्केच आणि ते ह्या ठिकाणी संपूर्ण निर्माण होते ह्याचा एक आम्हाला आनंद आहे. हा संपूर्ण देखावा जो आहे चारधामचा हा आम्ही दादांना डेलिगेट केलेला आहे. हुतात्मा बाबूगेणू मंडळ ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब मारणे गेले अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी काम करतो
आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी जो मुख्य गणपतीचा जो आहे तो त्या ठिकाणी नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो। मी अनेक वर्ष दादांबरोबर काम केलेलं आहे आणि दादांनी अनेक देखावे या ठिकाणी सादर केलेले आहेत। ह्या वर्षीसुद्धा त्यांच्याच वतीने त्यांनी केलेलं स्केच नितीन चंद्रकांत देसाईंचे कलाकार ह्या ठिकाणी पूर्ण करत आहेत, तर मी त्यांचंसुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि दादांना हा देखावा मी डेलिगेट करतो। यंदाचं वर्ष 53वं वर्ष आहे, 1970 साली श्रींची स्थापना झाली आणि हे 53वं वर्ष आम्ही साजरं करत आहोत। नितीन चंद्रकांत जरी देसाई आपल्यामध्ये नसले तरी ते संपूर्ण आम्ही त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं होतं त्या मार्गदर्शनाचाच खाली हे संपूर्ण आत्ता हे डेकोरेशन किंवा सजावटीचं काम आत्ता या ठिकाणी सुरू आहे। पुण्यातील असेच आपण विविध गणपती पाहणार आहोत। तूर्तास धन्यवाद।